नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल खूप मनाचं स्वागत आहे. कसे आहे सगळे? बोलता बोलता गणपती बाप्पा पण त्यांच्या गावाला गेलेले आहेत. गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि इथे एक 5 दिवस अगोदर छान मस्त गणपती बाप्पा बसलेले होते आणि आत्ताचा म्हणजे जे प्रदिसतंय तुमच्या डोळ्यासमोर ते बघा कसं दिसतंय ना, बघूनच थोडंसं मन हलवलं जात हललं जातं आहे बघूनच. चला, आपली सुट्टी संपली. आता घरी जाण्याची वेळ आलेली आहे. आमची गाडी काहीतरी 7:45 आहे, तर आता 3:30 वाजता निघते. आता 3 वाजलेले आहे, 3:30 वाजेला निघते. तर कसे दिवस गेले काही समजच नाही. पाय बोलतात ना, इथे निघत पण नाही आहे पाय इथून घरातून. म्हणजे असं वाटतं थोडंसं अजून खावं, पण इथे पण जीव अटकला आहे, इथे पण जीव अटकला आहे. मधल्या मध्ये लटक आम्ही लट मी लटकले. असं थोडा दिवस अजून थांबावं, पण नाही ते शक्य होत नाही. आता पुन्हा यायला कधी मिळेल तेही माहिती नाही. आता तिथे आलं तर मे महिन्यात नाही, तर तेही नाही गुरुच्या शाळेच्यामुळे. आता बघू कसं काय ते. कधी आलेलो आम्ही? शुक्रवारी मी आलेली आणि आज शुक्रवारी, आठवडाभर राहिले आणि आठवडाभर. चला, घरी जायची वेळ झालेली आहे. कलर करून ठेवला सर, कलर त्याच्या आधी ती कपडा शोधला. पिऊ झोपले ना, कडक झाले म्हणजे ते फ्रीज मध्ये ठेवलेले म्हणून ते कडक झालेले. चल रे, चलो चलो बाय. श्लोक पण नाही, प्रगती पण नाही, कोण नाही ना. चलो सगळे झोपले, मी चाललो. आज थोडा बसून घ्या आणि नंतर मग कर. चलो बाय 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 कल्याण. इथे आम्ही एकदा पाणी भरायला पण आलेलो, म्हणजे पाणी नव्हतं तेव्हा काढाय मग पाण्याच आहे. काल विसर्जन करायला इथे झालेलो होतो. दाखवते बघ, कलर काय आलेलो काल. हे बघ, हे बघ इथे. हा तेच ते, इथे काल विसर्जनाचं होतं. दरवाजा लावला असता कसा आहे तुम्हाला आवाज येणार आहे. मम्माची गुंजी येते अगं, मम्माची जेवण येतो. हो 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 हा ये चल. बाबा गुडूच्या पाहिजे पाहिजे आम्हाला येऊन 5 वाजता तर आम्ही पोचलोय घरी. आणि आता आजपासूनचे ब्लॉग तुम्हाला इकडचे बघायला मिळतील. कल्याणचे ब्लॉग आपले आपला समाप्त झालेले आहेत. आता मी एडिटच करायला बसली होती. तुमचं जे पुढचं आहे 2रा 3रा 4था दिवस, म्हणजे 2राचा माझा अर्धा पार्ट झालेला होता. अर्धा पार्ट मी आता कंटिन्यू करणार आहे पुढे. तर 3रा 4था दिवस तुम्हाला सगळं बघायला मिळेलच व्हिडिओमध्ये आपल्या. तर सगळ्यांनी व्हिडिओ बघायचा आहे, लाईक शेअर ही करायचं आहे. आणि आता ह्या पुढचे ब्लॉग सगळे आपले नेरळचे असणार आहेत, कारण कल्याणचा आपण जस्ट मगाशी आलेलो आहे. झाल्या आता कल्याणचे दिवस मजा एन्जॉय. जे मी रात सकाळी मस्त 9, 9:30, 10 वाजता उठायची, 11 वाजता आंघोळ करायची, 10:30 आंघोळ व्हायची, तसं काय आता आपलं होणार नाही आहे. रेग्युलर आपलं उठणं, रेग्युलर आपलं 7:30 उठणं, हे करणं ते करणं सुरू झालं. आता थोड्या दिवसच काहीतरी मजा करायला मिळेल. आराम मी 9, 9:30 वाजेपर्यंत 9 वाजता उठायची. 9 वाजेपर्यंत कोणी उठत नसायचं, मम्मी नाही, पप्पा नाही, कोणच नाही. मी आपली मस्त 9, 9:30 वाजेपर्यंत मी एकटीच झोपलेली असायची. रोशनी वगैरे सगळे उठायचे लवकर, मी एकटीच 9 वाजता 9, 9:30 वाजेपर्यंत झोपायची. मला कोणीही काही बोलत नसायचं. आणि आता आरामशीर उठणं काय सगळं हे करणं आता थोडं आजपासून उद्यापासून ते शक्य होणार नाही. कामं केली नाही तरी पण कोण काय बोलत नव्हतं, म्हणजे मी कामं करतच नव्हती, कारण मला कोण सांगत पण नव्हतं कामं. मी जास्त थोडक्यातल्या छोटी मोठी कामं करायची, एवढी जास्त अशी मोठी मोठी म्हणजे इथे पण तशी मोठी कामं नाही आहेत म्हणा.
पण नाही केली तरी कोण हे नव्हतं, प्रॉब्लेम नव्हता. तसं इथे आपल्याला कर्णभागाचं आहे, आपल्या घरी आलेला होता पण. आणि माझ्या सुट्टीने मला जाम मिस केला, आल्यापासून नुसती माझ्या बाजूला आहे, मला नुसती गोंजर आंजर गोंजर, मला हात लावा, मला नुसती चाट्टी आहे आल्यापासून. आता पण तिला सुट्टी कुठे गेली म्हणून पुन्हा बघायला आली ती. चला आजपासून ब्लॉग आपले कल्याण नेरळची बघायला भेटेल. छान आमचं जेवण झालेली आहे, तर भांडी असं टाईम झालेला आणि ऑलरेडी ॲक्च्युली वाजले किती 10:30. तिकडे घरी जरी आराम करत असली, बिग बॉस बघता बिग बॉस बघेपर्यंत संपेपर्यंत आराम करत असली, तरी इथे माझी भांडी वाट बघत आहेत. 10:30 झालेले आहेत, बिग बॉस संपलेला तर मी भांडी घासून घेते. नाही 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 मी चला आम्ही चाललोय गावाला भडवळमध्ये दर्शन करायला, गणपतीचं चौघं पण चाललंय. गुड्या चल ग. दोघांपैकी एक साईड कुठची तरी ठेवतात आणि तो अगोदरच दरवाजा तिकडचा बनवून घेतला, तर हा दरवाजा बंद केला आहे. तुला माहीत नाही का तुम्ही काय मग येता काय शंकर? लाईट मुळे होतो ते बघ ना. भडवळचे ज्यांच्या ज्यांच्या घरी 10 दिवसाचे गणपती होते ना, त्यांच्या घरचे गणपतीचं दर्शन करून आम्ही घरी आलो. 3:30 आलो आणि 4:15 वाजेपर्यंत लगेच आम्ही कपडे म्हणजे चेंज वगैरे काही केलं नाही आहे आणि आम्ही तसंच नेरळमधल्या एका फ्रेंड म्हणा आमच्या आमच्याच बिल्डिंगमध्ये आहे राहतात ते, त्यांच्या घरी कलमला म्हणजे नेरळमध्येच त्यांचं एक गाव आहे कलम, त्या ठिकाणी त्यांच्या गणपतीच्या पाया पडायला चाललो. त्यांचाही 10 दिवसाचाच गणपती असतो. तर आम्ही हे मस्त गेटसारखं तयार झालं आहे ना, मला आवडतं असं खालून जायला. लाईटिंग सुद्धा किती छान वाटेल ना रात्री वेळा, मला मस्त वाटेल. बाजूला असं शेती आहे, भाताची चालू का आहे की नाही पेरलं आहे अजून, हे तर झालं नाही हो मोठं मोठं झालं नाही पण अजून ते. कशी कुणी बनवलं रे सूर्या पण दिसतोय आणि बॅटरीचा उलट पण त्याच्या गाडीचा आवाज झाडांच्या मध्ये लपलाय. पडून येऊन आणि प्लस इथे भड कलमला जाऊन जाऊन आम्हाला संध्याकाळचे 7 वाजलेले होते. त्यानंतर ब्लॉग मी काही कंटिन्यू केला नाही कारण त्याच्यानंतर मला घरचे कामं करायचे होते, जेवण वगैरे सगळं काय, त्याच्यामुळे कंटिन्यू करता आलं नाही. तेव्हा चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतो आहे, उद्या पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये भेटायचं आहे. तेव्हा जाण्यापूर्वी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे, लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.